क्रीडा क्षेत्रामध्ये जे खेळाडू राज्याचे तसेच देशाचे नाव उंचवतात, त्या सर्व खेळाडूंना तसेच ज्या क्रीडा परीक्षकांनी असे खेळाडू तयार करतात व घडवितात, अशा खेळाडू व प्रशिक्षक यांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्यांचा पण चांगला गुण गौरव व्हावा, प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने नुकतेच बारामती पुणे येथे अखिल भारतीय खेल महासंघाच्या महाराष्ट्र युनिटतर्फे अशा खेळाडूंचा व प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सेन्साई सोनल रंगारी यांना ऑल इंडिया स्पोर्ट्स डायमंड अवॉर्ड्स 2021 हा पुरस्कार व सन्मानपत्र उपस्थित मान्यवर वर्ल्ड चॅम्पियन बॉडी बिल्डर सुवर्णपदक विजेता महेंद्र चव्हाण, आर्यन मॅन सतीश नन्नवरे, सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री लागीर झालाजी फेम कल्याणी चौधरी, अखिल भारतीय खेल महासंच समन्वयक युसुफ मलिक, महाराष्ट्र युनिट प्रमुख आशिष डोईफोडे, सेन्साई गणेश जगताप तसेच गणमान्य अतिथी यांच्या उपस्थितीमध्ये सेन्साई सोनल रंगारी यांना प्रदान करण्यात आला. सेन्साई सोनल रंगारी हे अमरावती जिल्ह्यातील पहिले राष्ट्रीय कराटे पंच आहेत. तसेच ते कराटे व इतर क्रीडा प्रकारातील खेळाडू तयार करण्यास ते नेहमी तत्पर असतात. त्यांच्या सततच्या या कार्याला पाहून त्यांना हा पुरस्कार एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. ते विविध क्रीडा संघटनांशी सुद्धा संबंधित आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने, भास्कर घटाडे, जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर खुशाल अडसपुरे, शुभम मोहतुरे, भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे, समता सैनिक दल बडनेराचे सुरेंद्र टेंभुर्ने, मौर्य इंग्लिश स्कूलचे डायरेक्टर राहुल शृंगारे, सेंट पीटर इंग्लिश स्कूलचे डायरेक्टर वीरसेन आगवाले, सेव्ह लाईफ फाउंडेशनचे अमर कडू, संघरक्षक बडगे सामाजिक कार्यकर्ता लतिक पटेल, उमेश मेश्राम, नगरसेवक प्रकाश बनसोड, मनोज ठाकरे, प्रवीण पुनकर, अमोल मिलखे आदींनी यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.